नमस्कार बंधू आणि भगिनीनो आजवर आपण अनेक प्रार्थना स्तोत्रे नामस्मरण ऐकलेले आहेत पण परमपूज्य कलावती आईनी आपल्या बोधामृतमध्ये सादर केलेली प्रार्थना पान नंबर एकशे चारवर वर असलेली ही प्रार्थना एक वेगळं मानसिक समाधान देऊन जाते आपण अनेक प्रार्थना गोकंपट्टी लागलेली सवय म्हणून म्हणतो पण परमपूज्य आईंच्या या प्रार्थनेमुळे एक वेगळेच मानसिक समाधान व एक मानसिक शांतता लाभते कारण कारण त्या प्रार्थनेत आईनी स्वतःसाठी कोणत्याही ऐहिक सुखाची मागणी केलेली नसून फक्त माझं मन शांत राहण्यासाठी समाधानी राहण्यासाठी व परमेश्वरात तुझी प्राप्ती होण्यासाठी मला काय हवे यासाठी परमपूज्य आईने जी प्रार्थना सादर केलेली आहे जी प्रार्थना आईंची आहे ती मी सादर करतोय दररोज ऐका कदाचित नक्कीच तुमचे मन शांत आणि समाधान होऊन जाईल देवा तू साऱ्या जगाचा मायबाप आहेस कोणाला कोणत्या वेळी काय हवे असते ते तू बिनचूक पुरवतोस पण आजवर हे मला न समजल्यामुळे मी तुझ्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करण्यापेक्षा स्त्री पुत्र धन मान यश कीर्ती इत्यादी मागून त्या गोष्टी मागितल्या त्यामुळे मी घोर अपराधी ठरलो देवा या पुढे मात्र अन्य काहीच मी मागणार नाही आता एवढेच मागतो की। मी जिकडे पाहीन तिकडे मला तुझे मनोहर व श्याम सुंदर रूप दिसू दे म्हणजे या दृश्य पसाऱ्याकडे सहजच माझे दुर्लक्ष होईल देवा तुझ्या कथा अमृताने माझे कान भरून जाऊ देत म्हणजे फालतू गोष्टी ऐकणे आपसुकच बंद होईल देवा माझी जीभ अनावर झाली आहे तेव्हा तुझ्या नामस्मरणात सदा ती डुंबून राहील असे कर म्हणजे निंदा चहाडी करणे वर्म काढणे खोटे टोचून बोलणे इत्यादी माझ्याकडून घडणाऱ्या पापांना आळा बसेल देवा माझ्या हाताने तुझी सडोपचारे पूजा करण्यास सवड दे म्हणजे वाईट सवयीपासून हात दूर राहतील देवा माझ्या पायांना तुझ्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास प्रेरणा कर म्हणजे विनाकारण फिरण्याची त्यांची ओढ आपसुकच कमी होईल देवा तुझे चिंतन करीत असता विघ्न आणणाऱ्या या आळसाला एकदा तू हद्द पार कर म्हणजे माझा उत्साह कायमचा टिकून राहील देवा जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी त्या समी धैर्य खचू नये असे कर म्हणजे तुझ्या सेवेत कधीही खंड पडणार नाही देवा मी तुझे स्मरण करू लागलो असता संशय पिसाच मला गोंधळून टाकते म्हणून त्यास तू एकदा दूर कर देवा मी करणार मी करतो मी केले असे म्हणून झालेली प्रगती खुंटवणाऱ्या या अभिमानरूपी दैत्याला एक वार तू जमीन कर देवा कोणी निंदा केली अगर छळ केला तरी मनाच्या ठिकाणी चलबिचलता निर्माण होऊ नये इतपत माझे मन निर्मळ आणि स्वच्छ कर देवा प्रत्येक वस्तूतून बोध घेण्या इतपत माझी बुद्धी उज्ज्वल कर देवा संसारातील तापत्रयाने संतापून न जाता सदा शांत राहण्याची कला मला दे। देवा मायेच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून बलवत्तर शक्ती मला दे देवा तुझ्या भेटीच्या तळमळीने माझ्या अंतकरणाला पीळ पडू दे देवा तुझ्या चरणकमलावर माझे मस्तक टेकू दे देवा तुझ्या प्रेमाने माझे हृदय भरून वाहू दे आणि त्या प्रेमाच्या योगे चिंतेने होरपळणाऱ्या जीवाचे दुःख पार होऊन जाऊ दे ओ नम शिवाय ओ नम